एक म्हणजे बऱ्याच गोष्टी डिजिटली होऊ शकतात आणि दुसरी गोष्ट सगळंच डिजिटली नाही होत, भेटणंही गरजेचं आहे. आपण सोशल अॅनिमल आहोत, घरी बसून सगळं जरी माझ्या हातात कन्व्हिनियंटली सगळं दिलं तरी मला बाहेर पडणं आपल्याला गरजेचं आहे. फिजिकल एक्सपिरियन्स इज कोर टू ह्युमॅनिटी, तो महत्वाचाच आहे. कसे आहात? मस्त ना? मागच्या एपिसोडमध्ये सांगितलंच होतं पण परत एकदा सांगतो, नेक्स्ट बिग क्रिएटर अवॉर्ड 2022 याच्यातल्या ऑडिओ कॅटेगरीतलं पहिलं पारितोषिक मला, म्हणजे मी पॉडकास्टरला मिळालेलं आहे. त्याच्यासाठी तुमचे खूप खूप आभार. तुम्ही माझा इंस्टाग्राम प्रोफाईल आणि फेसबुकला फॉलो करता आहे की नाही? नसाल करत तर प्लीज करा. इंस्टाग्राम आणि फेसबुक दोन्ही मी पॉडकास्टर या नावाने आहे. आजचा आपला 43वा भाग आहे शार्दुल कदम यांच्यासोबत. आपण दिवसभरातला खूप वेळ मोबाईल, लॅपटॉप अशा स्क्रीनसमोर घालवतो, त्याच्यातलाही बराच वेळ सोशल मीडियावर घालवतो. नक्की हे सोशल मीडिया काय आहे, सुरुवात कुठून झाली, त्या सोशल मीडियाचा उपयोग ब्रँड्सनी ॲडव्हर्टायझिंग आणि इन्फ्लुएन्सिंगसाठी कसा करून घेतला, या सोशल मीडियातनं कमी खर्चात कसं जास्त लोकांपर्यंत पोचून आपला ब्रँड आपण तयार करू शकतो, क्रिएटर्स इकॉनॉमी म्हणजे काय, या सोशल मीडियाचे दुष्परिणाम काय, लहान मुलांना नेमका कशाचा धोका आहे, सोशल मीडिया वापरताना कुठली काळजी घेतली पाहिजे, या सगळ्या गोष्टींबद्दल शार्दुल कदम यांच्याशी आज आपण गप्पा केलेल्या आहे. शार्दुल हा एक सोशल मीडिया कन्सल्टन्सी चालवतो आणि त्यांनी आत्तापर्यंत खूप मोठ्या मोठ्या ब्रँड्सबरोबर काम केलेलं आहे. चला तर मग गप्पा मारूया शार्दुल कदम याच्याशी. मित्रांनो, हा आपला इन्स्पिरेशन कट्टा आहे. आज आपण कुठेही असू, इथून हळूहळू एक एक पायरी चढून वर नक्कीच जाऊ शकतो. या पायऱ्या चढायला कुठली कौशल्य लागतात, काय मानसिकता लागते हे जाणून घेण्यासाठी या कट्ट्यावरती मी आपल्यापैकीच सामान्य असलेल्या पण काहीतरी असामान्य काम केलेल्या लोकांशी गप्पा मारणार आहे. चला तर मग सुरुवात करू आजच्या या भागाला. शार्दुल, तुझं खूप खूप स्वागत आहे आपल्या इन्स्पिरेशन कट्ट्यावरती. थँक्यू 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 फॉर इन्व्हायटिंग आणि थँक्यू फॉर चुझिंग मीन ऑन दिस टॉपिक. मीन महत्वाचं ते नाही नाही नक्कीच. आणि आपण खूप गोष्टी खूप विषयांवरती चर्चा करणार आहोत पण एक थोडीशी सुरुवात म्हणून आपण आता सोशल मीडियावरती जवळपास दिवसातले बराच हे प्रत्येक जण घालवतो, हे सगळ्या सोशल मीडियाची एक तर सुरुवात कशी झाली आणि त्याचं बेसिकली ऍडव्हर्टाइजमेंट किंवा इन्फ्लुएन्सर्स जे असतात वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टीची सुरुवात कशी झाली? हिस्ट्रीच जर बघायला गेलं तर ती खूप लांबडी हिस्ट्री, म्हणजे अगदीच .com बबलच्या आधीपासूनची हिस्ट्री आपण बघू शकतो तसं बघायला गेलं तर 1999 पासूनची. पण आम्ही तेवढ्या याच्यात जाणार नाही. आपल्याला जे माहिती आहे, ज्या फॉर्म मध्ये सोशल मीडिया माहिती आहे, त्याच्यासाठी दोन महत्वाचे हे घेता येतील. एक म्हणजे याहू मेसेंजर, ओके, किंवा MSN, हे सगळे जे ईमेल होस्ट होते त्यांचा मेसेंजर असत. आणि पूर्वी लोक, म्हणजे आत्ता आपण मेसेजेस पाठवतो व्हॉट्सअपवरती असेल किंवा फेसबुकवरती, पूर्वी लोक मेल्स वरती बोलायचे त्याचे. सो त्यापेक्षा क्विकेस्ट व्हर्जन वॉज मेसेंजर, चॅट मेसेंजर. आणि तिथून ऍक्च्युली इमोजीज आणि ह्या सगळ्या गोष्टी जास्त पॉप्युलर झाल्या. आधी होत्याच इमोजीस फोनवरती, पण इमोजीस पॉप्युलर त्या मेसेंजर मधून आले आणि ते कोड्स माहिती असणं ऍक्च्युली कूल वाटायचं लोकांना, ते माहिती असणं कोड. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मायस्पेस आणि ऑरकुटनी त्याला एक फॉर्मलाइज करतो. म्हणजे मायस्पेसच्या आधी पण काही होते, अर्थातच काही होते, पण मायस्पेस तसं बघायला गेलं तर पहिलं पॉप्युलर सोशल मीडिया होतं. आणि त्याच्यानंतर अर्थातच आपल्याला माहिती ऑरकुट माहिती आणि मग फेसबुक. आणि आता जेवढं जाऊ आपण त्याच्यात तेवढं डीप आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आता इन्फ्लुएन्सर्स म्हणायचं झालं ना तर इन्फ्लुएन्सर्स वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. सुरुवातीने जे आपले हे होते, काय म्हणतात त्याला, सुरुवातीचे सोशल मीडिया होते कोहोर्ट म्हणत, सुरुवातीला ऑर्कुट वगैरे जे होतं त्याच्यात फक्त मित्र मैत्रिणींना भेटणं किंवा त्यांना त्यांच्याशी कनेक्ट करणं हाच प्रकार होता सोशल मीडिया. बरोबर
आणि मग त्याच्यानंतर हळूहळू आज आपण बघतो की जवळजवळ इलेक्शन पण सोशल मीडियावरती लढले जातात. ह्या सगळ्या गोष्टीचं जे इव्होल्युशन म्हणता येईल, तर त्याची सुरुवात साधारण कशी झाली? त्याचा आन्सर जर मी तुम्हाला अगदी सिम्पल एका वाक्यात विचारलं असतं, मला एका वाक्यात उत्तर असं, जसजसं इंटरनेट जास्त लोकांपर्यंत पोहोचत चाललं तस तस. म्हणजे ते जर बघायला गेलं तर ते आपलं 2014 इलेक्शन असेल किंवा युएस मधलं 2012 इलेक्शन असेल, त्या त्या काळात ते घडत गेलेल्या गोष्टी आहेत. आपल्याकडे जर इंडियाच्या पर्स्पेक्टिव्हनी बघायचं म्हटलं तर 2014 इलेक्शन हे अर्थात सगळ्यात महत्वाचं ठरेल जर आपण इलेक्शनच्या पर्स्पेक्टिव्हनी बघायचं म्हटलं तर. पण त्याचा ऍडव्हर्टायझिंग म्हणून वापर 2010-11 पासून हळूहळू चालू व्हायला लागला. म्हणजे तेव्हा काही ब्रँडने अगदी सुरुवातीला चालू केलं की, आणि त्याच्या आधी पण ना अगदी जर बघायचं झालं तर मी तेच म्हणत होतो मुकेशी की आता कम्युनिटीज कडे परत चाललं. पण पण 2008 वगैरे कम्युनिटीज होत्या, स्पेसिफिक कोड्स असायचं. म्हणजे अगदी मला माहितीये की नीश ग्रुप्स असायचे, म्हणजे काय बाबा निंटेंडोचे जे सगळे गेम्स खेळणारे लोक किंवा पुलंचा एक ग्रुप असेल किंवा म्हणजे पुलप्रेमींचा एक ग्रुप असेल जो आताही आहेच फेसबुकवरती, पण तेव्हाही ते तसंच कम्युनिटीज चालू झाले. किंवा रोशोमन शाळांचे ग्रुप्स होते किंवा रोशोमन फॅन्स असे ते नीश ग्रुप्स होत चालू गेलेत त्या काळात. आणि नंतर मग ते मॉनिटाईज ब्लॉगर्सनी चालू केलं. आठवत असेल तर इनिशियली ब्लॉगर्स खूप पैसे कमवायचे की ब्लॉग लिहायला लागा, ऍड जातील आणि पैसे मिळतील, तिथून ते सुरुवात. आणि ब्लॉग्स मध्ये काय होतं, हळूहळू वेब 2.0 जर अगदी टेक्निकल आन्सर द्यायचं तर वेब 2.0 चालू झालं, जिथे इंटरॅक्शन चालू झाल्या. पूर्वीचं इंटरनेट काय होतं .com मोबाईलच्या आधी फक्त एक जसं आपण टीव्ही थ्रू फेकतो ते ब्रॉडकास्ट करतो, तसं ब्रॉडकास्टिंग डिजिटली होत होतं. पण आता काय होत चाललं, जसजसं वेब 2.0 आलं तेव्हा इंटरॅक्शन आलं, माझी रिॲक्शन कळायला लागलं, मी लाईक करतो किंवा मी अपलोड करतो, डाउनलोड करतो, कॉमेंट करतो, त्याच्यावरनं कळायला लागलं. ते और कुठलं त्या वेगळ्या प्रमाणात होतं, ते अनऑर्गनाईज होतं, फेसबुकने ते ऑर्गनाईज केलं. आणि त्यातनं मला ग्रॅटिफिकेशन मिळत चाललं ना की मला 10 लाईक्स आले, मला 20 लाईक्स आले, मला 100 लाईक्स आले, मला 10,000 लाईक्स आले. ह्यातनं जे एक छान होतं, कारण का कौतुक होतं माझं. आणि कुठलंही ज्या माणसाचं सोशली कॅरेक्टर सगळं कौतुक होतं म्हटलं की छान होतं. सो तिथून ते वाढत गेलं आणि मग त्यांनी ब्रँडनी टॅप केलं ते. ओके ओके. मग सुरुवातीला भारतामध्ये सुरुवातीला कुठल्या काही ब्रँड्सनी सुरुवात त्याची केली, असं काही उदाहरण किंवा अशा काही तुला आठवतात? ऑब्व्हियस होतं की हे इंटरनेट ब्रँड सुरुवातीला पहिला ते जास्त ऍक्टिव्हली एक्सपेक्टेड होतं आपलं. म्हणजे फ्लिपकार्ट अमेझॉन सारख्या ब्रँड्सनी ते फेसबुक खूप इझिली वापरायला चालू केलं. ओला असेल, उबर असेल, यांनी ते इझिली वापरायला चालू केलं. कारण का जेव्हा बेंगलोरमध्ये या स्टार्टअपची बूम, म्हणजे कन्झ्युमर स्टार्टअपची बूम यायला लागली तेव्हा ते सगळं चालू केलं. पण त्याचबरोबर जर आठवत असेल तर अगदी 2013-14 पण झोमॅटो आपण हे म्हणून वापरायचो, डिरेक्टरी म्हणून वापरायचो, डिजिटल डिरेक्टरी म्हणून. त्यांनी वापरलं, बुक माय शो चालू केलं स्टार्टिंगला. शादी .com इंटरेस्टिंगली पद्धतीने वापरतो. फक्त तेव्हा काय बघितलं जात होतं इनिशियल स्टेजेस ऑफ सोशल मीडिया, की मी प्रिंट मध्ये टाकतोय ना, ओके मी डिजिटली पण टाकतोय. जस्ट अनदर व्हाईट स्पेस होत ते. म्हणजे पूर्वी कसं टीव्हीतली जिंगल रेडिओला नाही चालत ना, वेगळी केली जाते. टीव्हीतली जी लाईन आहे ती तशीच्या तशी येत नाही ना प्रिंटला, ती वेगळी केली जाते. पण पूर्वी तसं ना, प्रिंट मध्ये जे येत आहे तेच ओके हे डिजिटल आहे असं बघितलं. त्यामुळं असं कॅम्पेन खूप कमी एक्झाम्पल्स देता येतील आपल्याला. म्हणजे मराठी मुव्हीज मध्ये सांगायचं झालं तर मला असं आठवत त्यानुसार बहुतेक नटरंगचं प्रमोशन स्टार्ट ऑनलाईन चालू झालं सुरुवातीला. त्याच्यानंतर ओके तिथून ती सुरुवात होत गेली. बर बर ओके. तुझी या फील्ड मध्ये सुरुवात कशी झाली, तू कसा काय आला? माझी या फील्ड मध्ये सुरुवात सांगायचं झालं तर अर्थात म्हणजे मी नाटक करत होतो, सोशल मीडियावरती होतो आणि आम्हाला लक्षात आलं की अरे आपलं खूप कम्युनिटी आहे तिकडे, तर आम्ही नाटक कंपनी म्हणून संस्थेचा मी पार्ट आहे. सो नाटक कंपनीचं प्रमोशन करण्यात सुरुवात झाली. किंवा कॉलेज इव्हेंट्स, आम्ही ज्या कॉलेज इव्हेंट्स करायचो, मी बीएमसीसी ला होतो, बीएमसीसी असताना ज्या ज्या काही कॉलेज इव्हेंट्स करतात त्या सगळ्या पेज तयार करणं, पोस्ट करणं, म्हणजे मी 2011 बोलतोय, 2010-11-12 तर तेव्हा आम्ही कॉलेजच्या पोस्ट करणं, त्याचे ग्रुप्स तयार करणं, स्वतःचा फोटो टाकणं, कम्युनिटीचा फोटो टाकणं, तेव्हा ऍड बूस्ट करणं हा प्रकार नव्हता. पण पोस्ट तर टाकायचं, 100 जणांनी शेअर करायचं, खूप सफिशियंट ऍड मिळायचे, त्याच्यातनं पब्लिसिटी व्हायची, तिथून सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर
मी मला ऍडव्हर्टायझिंग मध्ये जायचं म्हणून मी मुंबईला गेलो आणि फारसं काही तिकडे जमलं नाही. मी पुण्यात आलो, मी मीडिया रिसर्च मध्ये मास्टर्स केलं आणि त्याच्या नंतर पण मी रिसर्च मध्येच होतो, पण त्याच मी सरप्राइझिंगली सोशल मीडियामध्ये ओढला गेलो कारण माझ्या एका मित्राने सोशल मीडिया एजन्सी चालू केली आणि ही आज मी गंधार संगोरम म्हणून त्याचं नाव, बी बिरबलचा तो फाउंडर आहे आणि त्याने विचारलं की शार्दूल असं असं मी करतोय आणि मला असं वाटतं की तू हे इंटरेस्टिंग करू शकतो कारण आपण याच्याबद्दल खूप बोललो, तुला इंटरेस्ट आहे का? म्हटलं हो, अजूनच काही हरकत नाही, चला करूया. मग तिथून सुरुवात झाली आणि मग तिथून सगळ्यात पहिलं एक्झाम्पल त्याचं तर बघतोस काय मुजरा कर या फिल्म पासून सुरुवात झाली आणि त्याच्याला भाडीपा हा आमचा पहिला क्लायंट होता. तर तेव्हा भाडीपाचं सोशल मीडिया आम्ही हँडल करत होतो, हे सगळे मिक्सच होते, भाडीपातले ही लोक बीएमसीसीचे म्हणजे सारंग बीएमसीसीचा गंधार आणि असं सगळं कॉलेज कॉलेजमध्ये ओळखीत, मग आम्ही तुमचं काम करतो आणि त्यात सुरुवात झाली, एकमेकाला मदत करत शिकवत सगळे ग्रो झालो. बर, पण म्हणजे नक्की काय सोशल मीडिया कन्सल्टंट तुमची आहे, म्हणजे तुम्ही लोक नेमकं काय करता? ओके, सो अगेन मी परत परत तेच उत्तर देत असं नसलं वाटेल, या गोष्टी इव्हॉल्व्ह होत गेल्या. सुरुवातीला फेसबुक पेज काढणं एवढंच होतं, फेसबुक पेज काढायच्या दिवाळीच्या ह्याच्या त्याच्या शुभेच्छा टाकणं हे सुरुवात होती. आम्हाला ते करायचं नव्हतं, आम्ही जेव्हा इंटर झालो तेव्हा असं होतं की आपण हे नाही करायचं, हे बोरिंग आहे, हे नाही करायचं, आपण काहीतरी हटके करायचं आणि वेगळं करायचं, यातनं सुरुवात झाली. आणि असं लक्षात आलं की कुठलाही ऍडव्हर्टायझिंगचा वास आला की ते चालत नाही आणि सोशल मीडिया हे लोक एंटरटेनमेंटसाठी येतात, लोक कोणी तिथे शिकायला किंवा कोणी ऍड बघायला येत नाही, म्हणजे टीव्ही पण आपण ऍड बघायला नाही लावत, आपल्याला ऍड आले की डोक्यात चणकत होते, अरे यार ऍड लागली, म्हणूनच आपण नेटफ्लिक्स वरती गेलो, राईट? सो सोशल मीडिया याच कल्पनेतनं आम्ही हे चालू केलं की काहीतरी क्वर्की करू, काहीतरी एंटरटेनमेंट करू. आणि मग कुठल्याही ऍडव्हर्टायझिंगचा रूल काय आहे की मला काहीतरी एक म्हणायचंय, माझ्या प्रॉडक्टला काहीतरी एक म्हणायचंय, मला तो ह्या ह्या कन्झ्युमर पर्यंत पोहोचायचंय, त्या ऑडियन्स पर्यंत त्या कन्झ्युमर पर्यंत जाऊन पोहोचणं हे कोणत्याही ऍडव्हर्टायझिंगचा रूल आहे. ते तुम्ही टीव्हीला टीव्हीच्या माध्यमातून पोहोचता, प्रिंटला प्रिंटच्या माध्यमातून पोहोचता, सोशल मीडियाला मात्र वेगळा असा मुद्दा आहे की सोशल मीडियावरती तुम्ही फ्री मध्ये येता आणि तिथे तुम्हाला एंटरटेनमेंट हवे. सो यू कांट डिस्गाईज एंटरटेन, म्हणजे तुम्ही एंटरटेनमेंटच्या नावाखाली ऍडव्हर्टाईज करू शकत नाही आणि ऍडव्हर्टाईजमेंटच्या खाली एंटरटेनमेंट करू शकत. सो त्याच्या मध्यात काहीतरी नीट जाणं गरजेचं आहे, तुम्हाला एंटरटेन करावं लागेल आणि ऑल्सो ही ऍड आहे बरं का, हे अगदी शेवटी लोणचं लावल्यासारखे ऍड लावायचे तिथे. सो हे झालं बेसिक प्रिन्सिपल. त्यातनं आम्ही काहीतरी इंटरव्ह्यू, आता फॉर एक्झाम्पल बघतोच काय मुजराकर नावाची एक फिल्म होती किल्ल्यांचा संवर्धन आणि या संदर्भात, तर आम्हाला असं झालं की आपण नेहमीप्रमाणे ते मोशन पोस्टर टाकणार, फिल्मचं पोस्टर टाकणार, हा पहिला भाग, हा दुसरा भाग, तिसरा भाग, मराठी मावळा, हे आपण ठरलेल्या गोष्टी त्या करणार, त्या करायच्या होत्या, त्या करायच्या लागतातच, त्या महत्वाच्या आहेत, पण आपण वेगळ्या पद्धतीने कसं अवेअरनेस क्रिएट करू शकू. सो आम्ही काय केलं, आम्ही एक छोटीशी शॉर्ट फिल्म केली की लहान मुलं किल्ला करतायत, लहान मुलं ओरडतात मला किल्ला करायचा, किल्ला म्हणजे काय? बाबा म्हणतात मी तुम्हाला मातीवर सगळं आणून देतो, किल्ला करून दाखव, मी शिकवत, ते किल्ला करतात बेसिकली. आणि वडील येऊन बघतात, अरे बघू मला किल्ला बघायचा तुमचा, ते म्हणतात हे हा बुरुज, हे मावळे, हे महाराज. आणि म्हणतात अरे हे काय, हा कचरा. म्हणलं हा कचरा कसला? ते म्हणलं मी बघितलाय किल्ला, त्याच्यावरती कचराच आहेत आणि हार्टचं साईन काढलंय कचरा, असं लहान मुलांनी केलेलं दाखवलंय. जर आपण जर किल्ल्यांचं संवर्धन नाही केलं तर हेच संस्कार होतील आपल्या मुलांवरती, चला महाराष्ट्राचं पुनरुज्जीवन करूया, महाराष्ट्राचं हे परत आणूया, गतवैभव परत आणूया, अशा अर्थाने केलं आणि महाराष्ट्राचं गतवैभव परत आणूया हीच त्या फिल्मची टॅगलाईन होती. आणि हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला, हा व्हिडिओ आम्ही विदाऊट कोणाच्याही नावाने, त्याच्यात कुठलाही नोन ऍक्टर घेतला नव्हता, नोन आवाजने, फक्त शेवटी डिरेक्टरचा आवाज होता, थोडा कनेक्ट व्हावा म्हणून कुठलं ते, त्याच्यात फिल्मचं नाव नाही काही नाही, आणि हा टाकला, ह्याला मिलियन्स ऑफ व्ह्यूज आले. अजूनही दर शिव जयंतीला ही फिल्म बाहेर येते, ही फिल्म करून आम्हाला 5-6 वर्ष झाली आणि ही फिल्म दर 5-6 वर्षांनी बाहेर येते. सो त्याच्यानंतर आम्ही ते फिल्मच्या पेजवरती डिक्लेअर करून लोकांना केली, अरे वा ह्या टॉपिकवरती फिल्म येते, मग आम्हाला बघायचं. सो ऑटोमॅटिक तो स्प्रेड होत गेला. सो दॅट इज वन वे ऑफ डुईंग सोशल मीडिया. सो बरोबर. सो एक आहे की हे झालं ह्या पद्धतीनं. सो सोशल मीडिया कन्सल्टिंग म्हणजे काय, मी आता तुला अगदी स्पेसिफिक आन्सर देतो, सोशल मीडिया कन्सल्टिंग म्हणजे काय? सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स तुमच्या कम्युनिकेशनसाठी, मी ऍडव्हर्टायझिंग म्हणत नाहीये,
कम्युनिकेशनसाठी वापरणं हे, आणि ते कसं वापरायचं, त्याच्यावर ते काय बोलायचं, ते कुठल्या मीडियमवर ते कशा पद्धतीने बोलायचं, काय इंटरॅक्शन करायचं, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सोशल मीडिया कन्सर्न. मग त्याच्यात पूर्वी फक्त फेसबुक होतं, म्हणजे अर्थात फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब फार काही त्यांच्यात अंतर नाही, पण युट्यूब जुनं आहे, फेसबुक आहे त्याच्यानंतरचं. पण युट्यूब तेव्हा तेवढं इंटरॅक्टिव्ह नव्हतं, फेसबुक महत्वाचं होतं फॉर लॉंगर पिरियड. मग इंस्टाग्राम आलं, मग ट्विटर त्या संदर्भात, पण ट्विटर कायमच नीश राहिलेलं आहे. तर ह्या सगळ्या मीडियमवरती काय पद्धतीने तुमचा ऑडियन्स कोण आहे, त्याच्यापर्यंत कसं पोहोचायचं, त्याच्या फॉर्मॅट्स असतात, म्हणजे फक्त साईज म्हणजे डिझाईन सायझेसचं फॉर्मॅट नाही म्हणत आहे मी, पण इन जनरल एक पद्धत आहे. म्हणजे ट्विटरवरती तुम्ही जास्त टेक्स्च्युअल बोलता, तुम्ही एकशे इनिशियली 144 कॅरेक्टरची एक लिमिट होती, त्या लिमिटमध्ये बोलता. इंस्टाग्राम मध्ये तुम्ही व्हिज्युअल बोलता, फेसबुकवरती तुम्ही कॉन्व्हर्सेशनल बोलता, युट्यूबमध्ये तुम्ही लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ मध्ये बोलता, टिकटॉकवरती आता टिकटॉक नाही राहिले, टकाटक जोश असेल किंवा इंस्टाग्राम रील्स असेल, तुम्ही 14 सेकंदाच्या 30 सेकंदाच्या उभ्या व्हिडिओ मध्ये बोलता. ह्या सगळ्या गोष्टी तयार करणं म्हणजे सोशल मीडिया कन्झ्युमिंग. आता हे वेगवेगळ्या प्रकारात त्याचं हे बदलतं, म्हणजे तुम्ही कुठल्या कारणासाठी वापरताय. जर समजा आता तुमचा मसाल्यांचा ब्रँड असेल, तर तुम्ही मसाले म्हणजे काय हे सांगता, अर्थातच हे आमचे मसाले घ्या हे म्हणायला तुम्ही प्रिंटमध्ये म्हणलं, टीव्हीमध्ये म्हणलं इथं. पण मजा काय आहे सोशल मीडियाची, मला 60 सेकंद म्हणायचं असं ते किंवा 60 तास म्हणायचं असं ते, आय डोंट हॅव टू पे एनी वन. मला ते जर मी ते इंटरेस्टिंग केलं तर लोक ते फ्रीमध्ये पण बघणार आहेत. टीव्हीवरती मला ते पे करायचंय, सकाळच्या फ्रंट पेजवरती मला घ्यायचं तर मला 15 लाख रुपये द्यावे लागतात, टीव्हीवरती मला 10 सेकंद हवे असतात तर 1.5 लाख रुपये ते 1.5 कोटी रुपये द्यावे लागतात. ही सगळी रेंज आहे त्याची. पण सोशल मीडियावरती मी कॉन्टेंट छान केला ना तो चालतो. आणि कच म्हणजे अर्थात आता त्यालाही पे करावं लागतं, कारण का खूप चांगले लोक आहेत जे खूप कॉन्टेंट करतात, मग त्याच्या गर्दीत आपण पुढे पोहोचणं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे हेच सोशल मीडियामध्ये काय करावं लागतं, म्हणजे डिजिटल मार्केटिंगमध्ये काय करावं लागतं आपल्याला, की आता तू आणि मी असो किंवा कोणी असं, मला सांग तू फेसबुकवरती किती लोकांना फॉलो करतोस का, इंस्टाग्रामवरती भरपूर लोक असेल, अंदाजे 1000-2000 लोक असतील बरोबर मिनिमम, पण 1000 लोकांच्या पोस्ट दिसतात का तुला? नाही दिसत. करेक्ट, का दिसत नाहीत? कारण अल्गोरिझम आहे त्याला. सो बेसिकली काय, मला सो मला दिवसाला 200 ते 300 पोस्ट दिसणं एक्सपेक्टेड आहे फेसबुकच्या पर्स्पेक्टिव्हने किंवा इंस्टाग्रामच्या पर्स्पेक्टिव्हने. दे मेक शुअर की मला जे सगळं मी काय लाईक करतोय, मी कशावरती जास्त वेळ स्पेंड करतोय, मी कशावरती कॉमेंट करतोय, कुठली गोष्ट कोणत्या पद्धतीच्या गोष्टी मी शेअर करतोय, त्याच्यानुसार त्यांच्याकडे कळलंय की शार्दूलची एक हिस्ट्री तयार झाली, शार्दूलला काय आवडतं काय नाही, त्याच्यानुसार एक रिलेव्हन्सी स्कोर आहे. कुठली पोस्ट आली, मी जे 1000 लोकांना फॉलो करतो त्यांनी समजा दिवसाला 4 पोस्ट टाकले किंवा 2 पोस्ट टाकले समजा एक्झाम्पल म्हणून ऑन एन एव्हरेज, तर 2000 पोस्ट मला दिसू शकतात, पण त्यातल्या 200 पोस्ट दिसल्या पाहिजेत. तर त्या 200 पोस्ट कशा सिलेक्ट करायच्या, म्हणजे 1/10 पोस्ट दिसणार आहेत मला, तर त्याच्यासाठी एक क्रायटेरिया लागत जातो की शार्दूलने कुठला लाईक केला. ओके, शार्दूल कॅट पोस्ट खूप लाईक करतो, ओके कॅट पोस्ट दाखवा शार्दूलला. शार्दूल कॉमेडी बघतो, शार्दूल मोटिवेशनल बघतो, शार्दूल इमोशनल बघत नाही, शार्दूल रोमॅन्टिक बघत नाही, शार्दूलला बॉलिवूडमध्ये इंटरेस्ट नाही, नका दाखवू शार्दूलला बॉलिवूड. ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मी थंब कसा हलतो इंस्टाग्राममध्ये त्याचा सगळ्यांचा ट्रॅक राहतो. आणि त्याच्यानुसार सो ऍज अ सोशल मीडिया मार्केटर किंवा ऍज अ डिजिटल मार्केटर मला काय विचार करायचा, माझा कॉन्टेंट काय आहे बाबा. फॉर एक्झाम्पल मी काय आता हे माठ असतो आपल्याकडे पूर्वी त्याची बॉटल, सो बरोबर माठातल्या बॉटलचं मला पाणी दाखवायचं. कोण असेल माझा ऑडियन्स असं वाटतं मला, माझा ऑडियन्स कोण असेल जो थोडा नॉस्टल, ज्याला माठातलं पाणी आवडतं, त्याला गार पाणी हवंय, ज्याला इको सेन्सिटिव्ह आहे, ज्याला फ्रीज मधलं पाणी प्यायचं नाहीये, पण ज्याला कन्व्हिनियंट हवंय, ज्याला माठातलं पाणी घेऊन फिरणं शक्य नाहीये. ओके, म्हणजे का मग शार्दूल काय टाईपच्या पोस्ट लाईक करत असेल? ओके, इको फ्रेंडली एन्व्हायरमेंट फ्रेंडली पोस्ट लाईक करतो. सो मी कीवर्ड टाकताना एन्व्हायरमेंट फ्रेंडली टाकतो. शार्दूलला अर्धन गोष्टी खूप आवडत असतील किंवा फॅब इंडिया सारख्या ब्रँड आवडत असतील किंवा इको टोकरी सारखा ब्रँड आवडत असतील. ओके, इको टोकरी फॅब इंडिया सारख्या ब्रँड आवडणार. ओके, हे लोक काय टाईपचा कॉन्टेंट करतात किंवा या कॅटेगरीतल्या ह्याच्यात कशा पद्धतीचा कॉन्टेंट तयार होतोय ह्याचा मी अभ्यास करतो. आणि त्या पद्धतीने ओके मग आपण त्या पद्धतीचा कॉन्टेंट या ब्रँडसाठी तयार करून त्या पद्धतीने हे कीवर्ड्स टाकून बूस्ट करू, हे कीवर्ड्स टाकून एसईओ करू. ह्या सगळ्या सो हे सगळं मी आता खूप छोटे मोठे इकडचे तिकडचे एक्झाम्पल देतो, अशा बऱ्याच गोष्टी असतात. येस, सो
या सगळ्याला आपण एक थोडस सोप्या भाषेत एक समराईज करायचं तर एक तर सोशल मीडियामुळे सगळ्यात पहिले ऍडव्हर्टाइजमेंट, तू जसं म्हणतास की ऍडव्हर्टाइजमेंट बघून लोक कंटाळली म्हणून नेटफ्लिक्स किंवा इतर गोष्टींकडे, की आपण एखादी गोष्ट बघतोय त्याच्यामध्ये जाहिरातींचा व्यत्यय कोणाला आवडत नसतो आणि ते विदाऊट जाहिराती तुम्हाला मिळत आहे तर लोक तेच प्रिफर करतील, त्याच्यामुळे लोक सोशल मीडियाकडे पण वळेल. ह्या हे सोशल मीडियावरती पोस्ट करणं सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे फुकट असतं त्यात पोस्ट, बाकी कन्सल्टिंग आणि ह्या सगळ्या गोष्टीचा खर्च सोडला तर त्याच्यावरती पोस्ट करणं हे खर्चिक कमी असतं कम्पेअर टू प्रिंट किंवा टीव्ही. त्याच्यामुळे आपण असे स्टोरी टेलिंग, तू जसं मग असे एक उदाहरण जे दिलं की किल्ल्यांच्या समुद्रासाठी, तसे स्टोरी टेलिंग सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जाऊ शकते. पण ही स्टोरी टेलिंग करणारे लोक जे असतात किंवा असे ब्रँड्स जे असतात ते क्रिएटिव्ह फील्डमधले असू शकतात, पण त्यांना फेसबुकवर काय चालतं किंवा फेसबुक इंस्टाग्रामवर काय चालतं किंवा तिथे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली पोस्ट कशी पोहोचावी हे त्या लोकांना त्याचं टेक्निकल नो हाऊ नसतं किंवा ते माहिती नसते. आणि मला जेवढं समजलं त्याच्याप्रमाणे तुम्ही लोक त्यांना ती मदत करत आहे सगळं करण्यासाठी, बरोबर? बेसिकली ही मदत असते जे तू जसं लास्टला म्हणालास की हे क्लायंटला विचार, क्लायंट किंवा कुठलाही ब्रँड असेल कोणी असेल ज्याला कम्युनिकेट करत म्हणजे एनजीओ असेल की तुम्हाला काय म्हणायचं, तुम्हाला कोणापर्यंत म्हणायचं, ओके ह्याच्या मधला जो गॅप आहे तो आम्ही ठरवतो. तुम्ही समीकरणच जर म्हटलं एक्स प्लस वाय इज इक्वल टू झेड जर म्हटलं तर एक्स अँड वाय सांगा आम्ही बाकी शोध, किंवा एक्स अँड झेड सांगा वाय शोधतो आम्ही, आम्हाला एक्स म्हणायचंय झेड ऑडियन्सला, वाय शोधणं हे आमचं काम. ओके. आणि मग ह्याच्या पद्धती वेगळ्या काय, मीम असू शकतो, एखादा व्हिडिओ असू शकतो, एखादा टेक्स्ट असू शकतो, काही असू शकतो, ट्विट असू शकतो. तुम्ही काय करताय, तुम्हाला कोणापर्यंत पोहोचायचं हे तुम्ही सांगा आणि कशा प्रकारे पोहोचायचं हे शार्दूल सांगेल. करेक्ट. सो तुझी या क्षेत्रातली जेव्हा सुरुवात झाली, तू भाडीपाचं एक नाव सांगितलंस, पण अशा प्रकारचे अजून काही ब्रँड किंवा आणि काही अनुभव त्यातलं चांगले छान? हो अर्थात, म्हणजे एक्झाम्पल द्यायचं झालं तर मी अर्थात सुरुवातीला भाडीपासोबत काम केलं, आता खूप वेळ भाडीपासोबत काम केलं. बीबरबल मध्ये असताना मी ऑलमोस्ट 25 ते 30 मुव्हीज केल्या, त्यांचं सोशल मीडिया मार्केटिंग केलं. मुरांबा असेल, बघतोस काय मुजराका असेल, आपला माणूस नावाचा एक मूवी होता, त्याच्यानंतर ते या सगळे सारखे मुव्हीज केले. त्याच्यानंतर त्यावेळेला आम्ही सब टीव्ही साठी एक कॅम्पेन रन केलं होतं, सब टीव्ही पु ल देशपांडेंसाठी एक सिरीज रन होती त्याच्यासाठी कॅम्पेन केलं. त्याच्यानंतर एक पुण्यातला 186 वर्ष जुना ब्रँड आहे चपलांचा, सह्याद्री फुटवेअर म्हणून, त्यांच्यासाठी आम्ही म्हणजे असा सारख्या लिगसी ब्रँडला डिजिटल वरती आणायचा प्रयत्न केला. ओके. चितळे बंधू मिठाईवाले आहेत, त्यांच्यासाठी काम केलं. त्याच्यानंतर पुण्याचं जे आपलं स्टेडियम आहे गवंजे स्टेडियम, त्याचं मार्केटिंगसाठी मदत केली. अशा बऱ्याचशा गोष्टी म्हणजे त्या काळात घडत गेल्या. आणि त्याच्यानंतरही आता अतुल ऑटो नावाचा एक थ्री व्हीलरचा ब्रँड आहे, रिक्षांचा मोठा ब्रँड आहे, म्हणजे भारतातला 4 नंबरचा ब्रँड आहे, त्यांचं मी काम करत होतो बराच वेळ. जर आता अगदी लेटेस्ट एक्झाम्पल द्यायचं झालं तर जेव्हा भाडीपाचं विषय खोल नावाचं एक चॅनल होतं, चॅनल आहे, सो त्याचं फॉर्म्युलेशन मी, पॉला आणि ओंकार आम्ही सुरुवातीला म्हणजे मी त्या फाउंडिंग टीम मध्ये होतो. आता तर या सगळ्या गोष्टींमधनं एखादं कॅम्पेन किंवा एखादं जे तू काम केलं त्यातलं काही आठवणीत राहण्यासारखं किंवा त्यात काही चांगला अनुभव शेअर करू शकतो? अर्थातच, म्हणजे आता मला जर तुला फिल्मचं एखादं कॅम्पेन द्यायचं म्हटलं ना, तर मुरांबा नावाची एक फिल्म होती जर तुला आठवत असेल तर, नेटफ्लिक्सवर. येस, नेटफ्लिक्सवरती आहे आणि अर्थात थिएटरला रिलीज झाली होती ती 3-4 वर्षापूर्वी. सो मुरांबासाठी आम्ही कॅम्पेन केलं होतं की आम्हाला लक्षात मुरांबा आम्ही आणि मिथिलाची फिल्म आहे वरुण नार्वेकर डायरेक्ट केली. सो त्याच्यासाठी आम्ही काय केलं की एक अर्बन यंग कपल आहे, त्याच्यातल्या नटखट घडामोडी आहेत, काय घडतं त्यांच्या आयुष्य एका दिवसातल्या ह्याच्यावरती ती फिल्म आहे. तर आम्ही असा विचार केला की ओके हे सगळं रिलेटेबल आहे, अजून अशा काय काय गोष्टी असतील एका यंग अर्बन कपलमध्ये घडणाऱ्या, त्या सगळ्या रिलेटेबल गोष्टींची आपण एक लिस्ट काढू. पॉडकास्ट तयार केले छोटे छोटे, अगदी छोटे छोटे पॉडकास्ट तयार केले, ऑडिओ पॉडकास्ट केले, अगदी 3-3 मिनिटाच्या पॉडकास्ट क्लिप्स केल्या बेसिकली. आणि ते फिल्म मधला कॉन्टेंट नव्हता बरं का, त्याचा आणि फिल्मचा काही, पण तेच दोन कॅरेक्टर जे आयुष्यात जगत असतील, हिंदू आणि अमेरचं जे कॅरेक्टर होतं ते बाहेर कसं वागतील इन जनरल आयुष्यात, तर त्यांच्यातलं भांडणं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक हे केलं होतं की एक छोटासा पॉडकास्ट केला होता की
अमेरचं कॅरेक्टर हॉटेलमध्ये पोहोचतो आणि तिला म्हणतं, अगं इंदू मी पोहोचलो बरं का, कुठे आहेस तू? अरे तू कुठे आहेस? आत ये, आत टेबलवरती बस, मी आलेच. हा कुठे आहेस तू? अरे गाडीच काढते. अगं म्हणजे तू अजून निघाली नाहीस. सो त्याला माहिती, म्हणजे इन जनरल मुलं उशीर येतात. सो तिने मी सांगितलं असं की तिने अर्धा तासाठी सांगितलं मी पोहोचली, तू कुठे आहेस? तो पोहोचलो ते शोधतो आपल्या या टेबलवर येऊन बस. आणि हा पॉडकास्ट 1 रुपयाही न स्पेंड करता आम्हाला त्यावेळेला ऑलमोस्ट 2.5 ते 3 लाख व्ह्यूज आले होते मेन पेज वरती, आमेच्या आणि ह्याच्या पेज वरती असं म्हणून 1 मिलियन व्ह्यूज आले होते. आणि किमान 3 ते 4 हजार लोकांनी ते शेअर केलं होतं. आणि सगळ्यात महत्वाची मजा काय माहिती का, असं 5 सिरीज गेले त्यांनी, त्याची रीच तुफान गेली. आणि फिल्मचं जो फिल्म जेव्हा हिट झाली तर थिएटरमध्ये लोक म्हणले, अरे हे तर तुमच्या फिल्म मध्ये नाहीये. लोकांना इतका कॉन्टेंट आवडला आणि लोकांना तो इतका कॉन्टेंट खरा वाटला की लोकांना वाटलं अरे हे फिल्म मध्ये असणार आहे. ओके. त्याच्यानंतर एक हे कॅम्पेन मी नव्हतं केलं, माझ्या कलिगने केलं तो ओंकार रेगिने, पण खूप मला आवडतं कॅम्पेन ते. कासव नावाची एक फिल्म होती, नॅशनल अवॉर्ड विनिंग फिल्म आहे मराठीमधली. आणि ती फिल्म मेंटल हेल्थ आणि डिप्रेशन या सगळ्या विषयांवरती खूप सुंदर फिल्म आहे, सुमित्रा भावे यांची. सो त्या फिल्मचं कॅम्पेन करताना काय केलं, जे लोक मेंटल हेल्थ मधून रिकव्हर झाले, म्हणजे मेंटल हेल्थच्या ज्या काही डिप्रेशन मधून रिकव्हर झाले असतात, त्या लोकांच्या जन्म म्हणजे बरेच जण, ऍज अ एक पॉप कल्चर मधली एक पद्धत आहे की लोक अर्धविराम जो असतो आपला त्याचं गोंधण करून घेतात, म्हणजे त्याचा टॅटू असतो बऱ्याच लोकांच्या मानेवरती खांद्यावरती असा. आणि याचा अर्थ असा असतो की आय वॉज ऍट वन पिरियड ऑफ टाइम मी आय वॉज स्ट्रगलिंग विथ मेंटल हेल्थ, बट सॉरी मेंटल हेल्थ नाही, आय वॉज स्ट्रगलिंग विथ डिप्रेशन बट आय हॅव कम आउट ऑफ इट. आणि आम्ही काय केलं, अखंड फिल्मचा, कारण त्या फिल्मचा 0 बजेट होतं, आम्ही लिटरली प्रोबोनो बेसिसवरती काम करत होतो. अखंड जे काही फ्रेंड्स अँड फॅमिली आहेत त्या सगळ्यांनी 200-300 लोकांनी सगळ्यांनी अचानक एका रात्रीत फेसबुकचे डीपीज बदलले सगळ्यांचे बर, आणि अर्धविराम ठेवला. अच्छा. आणि लोक असं की अरे हे काय घडतंय आयुष्यात, काही कळे ना पटकनी. आणि लक्षात आलं, आणि लोकांना माहिती आहे अर्धविराम म्हणजे काय, अर्ध्या लोकांना माहिती काय, अरे तू कधी डिप्रेशन मध्ये होतोस, मला हे सांगितलंच नाही. अचानक चर्चा चालू झाली आणि लोक सर्च, आणि सांगितलं तर कोणीही रिप्लाय नाही करायचं त्या गोष्टीला कुठूनच. बर, 2 दिवस चर्चा चालू झाली आणि 2 दिवसानंतर त्याच्याऐवजी एक अॅनिमेशन आलं सेम अर्धविरामाचं बदलून का स व असं उभं कसं होतं, आणि लोकांना लक्षात आलं की ह्याच्यावरती फिल्म येते. आणि हे खूप सुपरहिट झालं. एखादा असा ब्रँड असेल जो खूप वेल नोन नव्हता आणि तुमच्या कॅम्पेन मुळे त्याला कमर्शियली खूप फायदा झाला किंवा तो पुढे आला लोकांच्या समोर, असा ऍक्च्युअली सह्याद्री फुटवेअर नावाचा ब्रँड होता. आणि बरं, सो त्यांनी काय केलं, 186 वर्ष जुना ब्रँड आहे रे तो. बरं. आणि पण तो इट वॉज कन्फाइंड टू, म्हणजे ते पुण्यातलं पहिलं चप्पलांचं दुकान आहे, जेव्हा लक्ष्मी रोड नव्हता तेव्हापासूनच ते दुकान आहे. आणि लोकांना माहितीच नव्हतं, तर म्हणलं आपण काय करू शकतो. सो त्याच्यावरती एक कॅम्पेन इंटरेस्टिंग बिल्ड केलं की ओके पुणे कशावर चालतं, पुणे कशावर चालतं, पुणे 1 ते 4 झोपेवर चालतं, पुणे 3 ते 4 पोह्यावरती चालतं, पुणे अमृततुल्याच्या चहावरती चालतं, पुणे सारसबागेच्या पावभाजीवर चालतं, पुणे टेकडीवर चालतं, पुणे वैशालीच्या डोस्यावर चालतं, पुणे गुडलकच्या चहावर चालतं, पुणे दोराबजीच्या मालावर चालतं, असं बरंच काही काही बिल्ड करत नेलं. आणि पुणे कशावर चालतं, पुणे सह्याद्री चप्पलवर चालतं, 176 वर्षांपासूनची कल्पना, अशी जिंगल तयार केली. आणि आम्ही काय केलं, पुणे कशावर चालतं हे कॅम्पेन रिलीज करायच्या आधी पुणे कशावर चालतं हे वेगवेगळे जे पुण्याचे बेस पेजेस ना, पुणेकर .in हे सगळ्या ह्या पेजेस त्याच्यावरती तुफान पुणे कशावर चालतं एवढा रँडम प्रश्न विचारला. प्रत्येक प्रश्नाच्या 1000-2000 कमेंट्स तुफान कमेंट, आणि त्या कमेंट्स अर्धे आन्सर आमच्या ऑलरेडी व्हिडिओ मध्ये होते, त्यामुळे लोक विचारायला करायला लागले अरे पुणे कशावर चालतं, पुणे कशावर चालतं. आणि त्याचं उत्तर होतं पुणे सह्याद्री फुटवेअरवर, पुणे सह्याद्रीच्या चप्पलवरती चालतं. आणि ते एवढं हिट झालं की लिटरली पुढच्या 3 महिन्यात जो माणूस, 6 महिने झालं त्यांचं मार्केट डाऊन होतं डिमॉनिटायझेशनमुळं, पुढच्या 3 महिन्यात अखंड लक्ष्मी रोड मायनस मध्ये होता आणि तो एकटा माणूस 60% मार्केट अप झालं त्यांचं. कॅम्पेनचा फायदा पॉलिटिकल पार्टीजनी मला असं वाटतं खूप करून घेतला, म्हणजे बार मोदी सरकार किंवा कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. नाही तर मी पॉलिटिकल काम ऑन ऑन एअर नाही सांगू शकत म्हणून. बरोबर.
येस. सो शार्दूल, आता आपण या ज्या गोष्टी म्हणजे आपण आता बघितलं की सोशल मीडियाचे किती फायदे आहेत, की एखादा ब्रँड 176 वर्षापूर्वी जुना ब्रँड जो आहे तो अगदी फार कमी लोकांपर्यंत पोहोचलेला असतो आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून इतक्या साऱ्या लोकांपर्यंत तो पोहोचू शकतो. याचे फायदे तर अनेक आहेतच, बट तू पहिले सुरुवातीलाच बोलताना जसं म्हटलं की ग्रॅटिफिकेशन, की मी फोटो टाकला की त्याच्यावरती 10 लाईक 50 लाईक 100 लाईक्स 1000 लाईक्स वगैरे यायला लागतात, तर ह्या इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन मुळे बरेच लोक आणि स्पेशली तरुण जे लोक आहेत त्यांच्यामध्ये आता असं दिसायला लागलंय की ते समजा ते लाईक्स नाही मिळाले एखाद्या पोस्टला किंवा कमी मिळाले तर त्यांच्यात डिप्रेशन आणि या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात आहे. तर त्याची दुसरी बाजू सोशल मीडियाची ही काय आहे आणि त्याच्यापासून वाचण्यासाठी काय करायला हवं आपण? एक मजा आहे, मी अर्थातच पॉलिटिकल पार्टीचं नाव निघेल एका इलेक्शनमध्ये, कारण नाव घेतलं म्हणजे इलेक्शन जरी सांगितलं तर लक्षात येईल लोकांच्या. एका इलेक्शनमध्ये त्यांनी काय केलं, त्यांची हे कॅम्पेन लाईन आणि जिंगल लोकांच्या डोक्यात बसावी म्हणून त्यांनी सिंगापूरहून ऍडिक्शन स्पेशालिस्ट बोलवले, जे ऍडिक्शन स्पेशालिस्ट याच्यावरती काम करतात की लोकांचं ऍडिक्शन कसं काढता येतं, जिथे मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीचं ऍडिक्शन कमी करण्यावरती त्यांनी काम केलं आणि त्यांना त्यांच्याकडनं त्यांनी उलटे इन्साइट्स घेतले की कशामुळे ऍडिक्शन लागतं लोकांना, आणि ते पॉईंट घेऊन त्या पॉईंट वरती सोशल मीडिया डिझाईन केलं त्यांनी कॅम्पेन. आणि सो एवढ्या डीप लेवलला जाऊन विचार करतात. आणि दुसरी गोष्ट एक हे झालं, त्यामुळे हा विचार केला पाहिजे कधीही काही करताना आपण ज्या गोष्टींवरती भांडतो म्हणजे कोणाचे प्रो किंवा अगेन्स्ट भांडताना, वी आर मेड टू डू दिस एक गोष्ट. आणि असं आहे ना की फॉर एक्झाम्पल जर समजा एखाद्या व्हेजिटेरियन माणसाला सतत जर म्हणजे माझ्यासारख्या एखाद्या माणसाला चिकनचं वाचायला तर मला छान वाटतं, पण एखाद्या व्हेजिटेरियन माणसाला त्रास होईल त्याचा, एखाद्या व्हेजिटेरियन माणसाला माशाचा त्रास होईल, पण एखाद्या कोकणातल्या फिश खाणाऱ्या माणसाला ते छान वाटतं. सो तसं फेसबुक आणि इंस्टाग्रामचा अल्गोरिदम किंवा कुठल्याही सोशल मीडियाचा अल्गोरिदम असा हे तयार झालाय ऑटोमॅटिकली की तुम्हाला रिॲक्ट करायला लावतं, ते हे बघत नाही तुम्हाला काय आवडतं आणि काय नाही. एका पॉईंट नंतर ते काय काउंट करतं, तू चिडलास तर तू रिॲक्टच झालास ना, तू चिडून शिव्या जरी घातलंस खाली कॉमेंटमध्ये आणि तू जाऊन स्तुतीसुमनं जरी उधळलीस तर ती रिॲक्टच झालंस. सो ह्या पद्धतीने अल्गोरिदम डिझाईन झाला, मग अशी म्हटलं तसं काय आवडतं काय आहे कसे काय रिॲक्ट करतो मी, आणि सो त्याच्यामुळे त्या पद्धतीचा कॉन्टेंट येतो. त्यामुळे हा विचार केला पाहिजे मी, अँड द प्लॅटफॉर्म इज डिझाईन टू गेट मी अडिक्टेड अँड टू स्पेंड, जेवढा वेळ मी जास्त स्पेंड करेन याच्यावरती लॅपटॉपवरती किंवा मोबाईलवरती माझ्या सोशल मीडियावरती तेवढा त्यांचा फायदा, आणि त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला, दॅट इज वन. आणि दुसरी गोष्ट जसं मग अशी म्हणालो मी, ग्रॅटिफिकेशन हे सगळं ढोबळ ग्रॅटिफिकेशन आहे, म्हणजे आपल्याला मला स्क्रोलिंग डाऊन सिंड्रोम असतो, कोणालाही आपण खरंच लाईक करतो का रे, आपण ऑटोमॅटिक लाईक होत जातो ना, आपण खाली खाली स्क्रोल करत होतो आणि आपलं सवय की दिसलं अरे ओळखीचं लाईक करा पुढे जा लाईक करा पुढे जा, एक्झॅक्टली काय फरक पडतो. सो त्यांनी कुणी अर्थात ते ऍज अ ग्रॅट व्हॅलिडेशन म्हणून धरलंच पाहिजे, तुम्ही काहीतरी चांगलं लिहिताय आणि त्याच्यावरती 10,000 लोक लाईक करतात तर ते व्हॅलिडेशन आहे, पण तेवढंच व्हॅलिडेशन असू शकत बरोबर, म्हणजे त्याच्या पलीकडेही. आणि तो एक प्लॅटफॉर्म, इट इज डिझाईन टू स्पेंड मोर टाइम ऑन इट. सो परवा फेसबुकचा शेअर खाली का पडला, कारण का ऍव्हरेज टाइम स्पेंड ऑन फेसबुक आणि नंबर ऑफ न्यू युजर्स कमी झाले, तर फेसबुकचा शेअर 20-30% कमी झाला, डायरेक्ट बिलियन्स ऑफ डॉलर्सनी व्हॅल्यू खाली आली. सो याचा अर्थ आपण किती जास्त वेळ स्पेंड करतोय टाइम त्याच्यावरती, आणि ऑन एन ऍव्हरेज इंडियातला किंवा कुठल्या म्हणजे अर्थात इंडियातला सांगतो स्पेशली 2 तास 54 मिनिट आपण टाइम स्पेंड करतो सोशल मोबाईलवरती आपला, त्यातला किमान 1 तास आपला मोबाईलवरचा टाइम हा सोशल मीडियावरती स्पेंड होतोय 1 तास. आणि आपण झोपतनं उठल्या उठल्या काय करतो, पूर्वी काय करायला लावायची माझ्या आई काय करायला लावायची, उठल्या उठल्या ते असं कराग्रे वसते लक्ष्मी काहीतरी असं म्हणायला लावायचं, हात लावायचा असं डोळ्याला हे करायचं, किंवा झोपताना काहीतरी ओम लावायचा असं काहीतरी सवय होती, किंवा शांत बसायचं काही बोलायचं नाही, आपण झोपताना काय करतो मोबाईलवरती बास
रादर मोबाईल पडतो तोंडावरती आणि मग झोपतो आपण. सकाळी उठल्यावरती बघतो किती वाजले आणि कोणाकोणाचा मेसेज आले. ते तो एक सोशल सोशल डायलेमा म्हणून एक मूवी आला होता. करेक्ट करेक्ट नेटफ्लिक्सवर. सो तू आता जसं म्हटलंस की रिॲक्ट करायला लावतं हे लोक, म्हणजे तुम्हाला एखाद्या ज्या गोष्टीचं चीड येते किंवा तुम्हाला जे आवडतं तेवढ्याच गोष्टी तुम्हाला फक्त दिसणार. पण याचा अर्थ असा नाही आहे की तेवढ्याच गोष्टी फेसबुकवर आहेत, इतरही गोष्टी आहेत पण तुम्हाला तेवढ्याच दिसणार. आता एक्झाम्पल खूप सुंदर तू आता कन्स्ट्रक्ट केलंस. मला सांग, आपण थिएटरमध्ये जातो किंवा आपण मॉलमध्ये जातो, आपण कपडे बघतो, आपल्याला एखादी खूप गोष्ट आवडली तर उचलून घेतो आणि बाकीच्या गोष्टीकडे हा ठीक आहे नाही 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 नाही. आणि ही काय आहे, आपल्या दोनच स्पेक्ट्रम आहेत. पण जे नाही आवडलेत ते आपण इग्नोर करतो. करेक्ट. फेसबुक आणि इंस्टाग्रामने काय केलं, ते एलिमिनेटच केलंय. सो त्यामुळे आपण बायपोलर होत चाललोय डे बाय डे. इधर तुला खूप आवडणार किंवा खूप न आवडणार, कारण का रिॲक्शन हे एकमेव करन्सी वापरली जाते तिकडे. जर तू रिॲक्ट नाही केलंस तर तू बोर होशील. बरोबर. सो सातुल, आता आपण मग अशी इन्फ्लुएन्सर बद्दल थोडंफार बोललो. इन्फ्लुएन्सर असतील किंवा आता भाडीपा सारखे कंपनी असेल किंवा असे अनेक लोक सोशल मीडियामुळे उदयास आले आणि ही क्रिएटर इकॉनॉमी तयार होते वगैरे असं सगळं म्हणतात, तर हा काय प्रकार आहे आणि याला आता पुढे किती स्कोप तुला वाटतो आहे? तो आन्सर युअर क्वेश्चन. क्रिएटर इकॉनॉमी हा जो प्रकार आहे, बेसिकली काय, पूर्वी मला काही म्हणणं सांगायचं असेल तर मी डिजिटलच्या आधी, तर तुम्हाला टीव्हीवरती जाऊन प्रिंटमध्ये जाऊन सांगणं हे खूप अवघड होतं, कारण लिमिटेड स्पेसच लिमिटेड होते ना. टीव्हीवरती 24 तासच आहेत ना, प्रिंटवरती काय 32 पानच आहेत ना. किती जणांना स्पेस मिळणार बोलायला, आणि त्यात तुम्ही प्रोफेशनल असणं, तुमची रीच असणं, ओळख असणं, या सगळ्या गोष्टी होत्या. आता सोशल मीडिया आणि डेमोक्रेटायझेशन झालं, म्हणजे लोकशाही आहे ना सोशल मीडियावरती. कोणीही काहीही मला हवंय ते बोलू शकतो मी, अंटिल अनलेस अगदीच मी काहीतरी आक्षेपार्य बोलतो. बरोबर. सो त्यामुळं जे लोक काहीतरी जास्त लोकांना भावेल असं बोलतात त्यांना रिॲक्शन्स वाढत जातात आणि त्यांचे फॉलोअर्स वाढत जातात. हे साधं गणित आहे. आणि मला ब्रँड म्हणून काहीतरी सांगायचंय, मला नाही सांगता येत आहे, कारण मलाकडे तेवढं हे फॉलोअर्स नाही. ते मी काय करतो, मी तुझ्याशी बोलेन, अरे तू जास्त लोकांशी बोलतो, तुला 10,000 लोक फॉलो करतात आणि तुझे 10,000 लोक या पद्धतीने, प्लीज माझ्यासाठी हे त्यांना सांग ना. हे सिम्पल असं आहे, त्याला इन्फ्लुएन्सर म्हणजे. आणि मला माहिती आहे की तुझं लोक ऐकतात. हे खरा इन्फ्लुएन्सर तो ज्याचं म्हणजे आता ते टर्मरिक पावडर किंवा प्लीज यूज दिस अँड यूज माय कोड, ह्याला इन्फ्लुएन्सर नाहीत म्हणत. फ्रँकली स्पीकिंग, इन्फ्लुएन्सर म्हणजे कोण, एखादा फॉर एक्झाम्पल उद्या मिलिंद सोमनी एखाद्या ब्रँड बद्दल सांगितलं आणि म्हणाला की हा फिटनेस बार खूप भारी आहे, म्हणजे तो ऍक्च्युली त्याचा स्वतःचा एक फिटनेस बार आहे, म्हणून मी एक्झाम्पल देतो. ऑन द गो नावाचा एक त्याचा मी हे वापरतो, हे इंटरेस्टिंग आहे. मिलिंद सोमन म्हणतो म्हणलं की काहीतरी ते इंटरेस्टिंग वाटतं ना. सो ते इन्फ्लुएन्स म्हणजे कटरीना कैफ खरंच करत असेल का लक्सच्या साबणाने आंघोळ? नाही ना. आणि आता ते डिजिटल वर्ल्ड मध्ये ते तसं झालंय की मला माझ्यासारखाच दिसतो, माझ्यासारखाच वागतो, माझ्यासारखंच घर आहे, आणि तो पण हा वापरतो. ओ माय इंटरेस्टिंग, तो इन्फ्लुएन्स होता. सो दॅट इज इन्फ्लुएन्सर. आणि कंटेंट क्रिएटर म्हणजे काय, की लोक एंटरटेन करतात ना, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने. जसं तूही आता एक पॉडकास्ट तयार करून लोकांना मोटिवेट करतोय, लोकांना वेगवेगळ्या विषयांवरती त्यातले लोक आणून बोल कॉन्व्हर्सेशन करून त्या मदत करतो. आपण जे बोलतोय तो कॉन्टेंट, म्हणजे मी स्वतः फेसबुकवरती पोस्ट टाकले काही, किंवा फॉर एक्झाम्पल मला मी वसुंधरा खूप आवडला आणि मी त्याच्यावरती पोस्टले, दॅट इज ऑल्सो कॉन्टेंट. जेव्हा त्याला खूप रिॲक्शन द्यायला लागतं तेव्हा मी कॉन्टेंट क्रिएटर होतो, म्हणजे तो टॅग लागतो. एव्हरीवन इज अ कॉन्टेंट क्रिएटर फ्रॉम फेसबुक पर्स्पेक्टिव्ह. एव्हरीवन, एव्हरी सिंगल पर्सन हु पोस्ट समथिंग इज अ कॉन्टेंट क्रिएटर. पण आपल्या आता इंडस्ट्रियल डेफिनेशन नुसार की त्याचे फॉलोअर्स किती आहेत, त्याला किती ह्याच्यावरती. सो आता क्रिएटर इकॉनॉमी म्हणजे आतापर्यंत कसं होत होतं की समजा मला गाता येते तर मला अगदी कुठेतरी स्टुडिओमध्ये जाऊनच गायला लागायचं, किंवा कुठल्या तरी मोठ्या ह्याच्यामध्ये, किंवा मला चित्र काढता येत आहे तर मला एखादी आर्ट गॅलरीज गायला लागायची. ह्या सगळ्या गोष्टी आता या सोशल मीडियाच्या आल्यामुळे एक उपलब्ध झालेली आहे, म्हणजे गॅलरी म्हणा किंवा स्टुडिओ म्हणा, प्रत्येकाला उपलब्ध झाली आहे. ही इकॉनॉमी कशी डेव्हलप होते आहे
पैसे पण एक आहे, त्यांचं सादरीकरण पण होऊ शकतं आणि पैसे रिअलिस्टिकली किती कधीपासून मिळू शकतात. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की आपण फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर टाकलं की आपल्याला पण प्रत्येकालाच मिलियन्स फॉलोअर्सची अपेक्षा व्हायला लागते. तर रिअलिस्टिक लोकांनी कसं राहायला पाहिजे आलं लक्षात क्रिएटर्स. सगळ्यात महत्वाचा मुद्दा कॉन्टेंट क्रिएटर म्हणजे फक्त चार डान्सचे व्हिडिओ टाकले किंवा चार जोक्स केले आणि हे केलं असं अर्थातच त्यातनं होत नाही. पण अर्थात टेक्निकली यू आर अ कॉन्टेंट क्रिएटर, पण तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर म्हणून जर तुम्ही प्रोफेशनली पैसे चार्ज करणार असाल कोणाला, म्हणजे मी टाइम बघितलं की 500 फॉलोअर्स असतात आणि लोक म्हणतात डीएम फॉर कोलॅबोरेशन. अरे नॉर्मल ऑन एन एव्हरेज माणसं 1000 फॉलोअर्स असतात, तुम्ही 500 याच्यासाठी मी का तुझ्या सोबत कोलॅबरेट करू आणि वाय शुड आय पे यू. सो हीच तर एक हे आहे. आणि कॉन्टेंट क्रिएटरला काय माहिती का, तुम्ही कोणत्या पद्धतीचे कॉन्टेंट क्रिएटर आहात त्याच्यावरती डिपेंड करतं. म्हणजे आता तुम्ही समजा म्युझिकल रील्स करताय आणि तुम्ही काय बाबा कॉमेडी स्किट्स करताय, छोटे छोटे वाईन्स म्हणतात त्याला, तर वाईन्स करताय त्या पद्धतीचं करत असेल आणि तुम्हाला कुठल्या पद्धतीचा ऑडियन्स आहे तुमचा, एक जर एक गट्टा म्हणजे फॉर एक्झाम्पल मराठी लोकच तुम्हाला जर फॉलो करतात आणि तुम्हाला 200 फॉलोअर्स आहेत किंवा सबस्क्राईबर्स, सो युअर अन इन्फ्लुएन्सर. म्हणजे माझ्या एखादा मराठी ब्रँड येईल आणि म्हणेल की बाबा मला तुम्हाला पैसे द्यायचे तुम्ही माझ्याबद्दल बोला. पण एखादा हेल्थ इन्फ्लुएन्सर आहे म्हणजे तो हेल्थ फिटनेस बद्दल बोलतो आणि त्याला 50,000 फॉलोअर्स आहेत फक्त, पण त्याचे ते डेडिकेटेड 50,000 जर फॉलोअर्स असते म्हणजे त्याचं एंगेजमेंट किती आहे त्याच्या कॉन्टेंटला, त्याच्यावरती किती लोक त्याचं म्हणणं ऐकतात, त्याच्यासोबत बोलतात, इंटरॅक्ट करतात, त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचा इम्पॅक्ट किती होतो याच्यावरून मग मे बी त्या 2 लाख फॉलोअर्स असणाऱ्यापेक्षा ह्या 50,000 असणाऱ्याला जास्त पैसे मिळतात. कारण तो स्पेसिफिक डोमेन मधला आहे. म्हणजे शेअर मार्केटच्या टिप्स देणारे किंवा शेअर मार्केट एक्सप्लेन करणारे त्यांना सीएर रणवीर फडके सगळ्यात मोठी कॉन्टेंट क्रिएटर आहे, पण बाकीचे जे छोटे मोठे आहेत त्यांनाही तेवढे पैसे. म्हणजे मी फायनान्स विथ शरण असेल किंवा नेहानगर सारखे कॉन्टेंट क्रिएटर असेल ज्यांना 7-8 लाखच फॉलोअर्स आहेत फेसबुकवरती आणि सॉरी इंस्टाग्रामवरती आणि युट्यूबवरती, पण ते 2.5-3 मिलियन फॉलोअर असणाऱ्या मराठी ऍक्ट्रेस पेक्षा जास्त कमवतात ऍज अ इन्फ्लुएन्सर. किंवा का, कारण का त्यांचा जो ऑडियन्स आहे जे 8 लाख लोक फॉलो करतात त्यांना ते स्पेसिफिकली फायनान्स नॉलेज पर्स्पेक्टिव्हनी फॉलो करतात आणि त्या पद्धतीनेच त्यांना पाहिजे. आणि त्यांना त्यांच्याकडे येणारे ब्रँड्स पण फक्त त्याच पद्धतीत येतात, क्रेडिट कार्डवाले असतील किंवा फायनान्स न्यू फायनान्स बँक असतील किंवा कर्ज देणाऱ्या संस्था असतील त्या पद्धतीचेच लोक येतात. किंवा आता मधुराज रेसिपी नावाचा युट्यूब मधलं खूप मोठं चॅनल आहे, आय गेस तू पण बोललास त्याच्यासोबत. येस तर तिला 5 मिलियन फॉलोअर्स आहेत. आता तुम्ही फूड कॉन्टेंट चॅनल करताय आणि तुम्ही जर स्पेसिफिक करत असाल, जर तुम्ही जेनेरिक करत असाल तर मोर द नंबर मेरियर, जेवढं जास्त लोक फॉलो करतात तेवढं महत्वाचं आहे. आणि तुम्ही 5,000 आणि 10,000 जर तुम्हाला फॉलोअर्स असतील तर त्यात कोलॅबरेशन मिळू शकतात का, हो मिळू शकतात, पण तुमचं डोमेन कुठला आहे त्याच्यावरती डिपेंड करतं. तुम्ही जर अगदी स्पेसिफिक निश, तुम्ही फक्त मेहंदी डिझाईन काढताय आणि मेहंदी डिझाईन मध्ये तुम्ही इन्फ्लुएन्सर आहात, तुम्हाला 10,000 फॉलोअर्स पण खूप सफिशियंट आहे. 10,000 लोक फक्त तुम्हाला मेहंदीसाठी फॉलो करतात आणि तुम्ही जेवढा वाईडर टॉपिक तेवढे जास्त फॉलोअर्स असणं गरजेचं आहे आणि त्याच्यानुसार पैसे मिळतात. आणि युट्यूबवरती तुम्ही व्हिडिओ करत असाल तर जर तुम्ही इंडिव्हिज्युअल व्हिडिओ क्रिएटर असाल ना तर तुम्हाला 1,000 सबस्क्रायबर आणि फॉलोअर्स आणि तुमचा काहीतरी 400 मिनिटं वॉच टाईम कम्प्लीट झाल्यानंतर तुमचं मॉनिटायझेशन चालू होतं. पण त्या मॉनिटायझेशनच्या बेसवर तुम्हाला पोट भरायचं असेल तर तुम्हाला खूप व्ह्यूज यायला लागतात. कारण आपल्याकडे खूप म्हणजे युनिव्हर्सल फॉर कॉन्टेंट क्रिएटर तुला माहिती असेल की खूप कमी पैसे मिळतात. म्हणजे मोठमोठे 1 मिलियन सबस्क्रायबर असणाऱ्या मराठी चॅनल्सना महिन्याला फार फार 2-2.5 लाख रुपये मिळतात. आणि 1 मिलियन सबस्क्रायबर जर तुम्ही इंडिव्हिज्युअल कॉन्टेंट क्रिएटर असाल, वाईन्स वगैरे करत असाल, ब्रिलियंट, 2.5 लाख रुपये खूप छान इन्कम आहे. पण तुम्ही जर छान प्रोडक्शन व्हॅल्यू करून वेब सिरीज करत असाल तर 2.5 लाखात एक एपिसोड नाही होत तुमचा. बरोबर. आणि मग ब्रँड असं ब्रँड कोलॅबरेशन किंवा मग युट्यूब मॉनिटायझेशन असे दोन किंवा फेसबुक मॉनिटायझेशन असे दोन पद्धतीने तुम्ही इन्कम कमवू शकता. म्हणजे इन शॉर्ट शार्दूल असं आहे की आपण आपली कला सादर करण्यासाठी किंवा आपलं नॉलेज शेअर करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतोय, पण ते
शेअर करताना फक्त किती फॉलोअर्स आहे याच्यावर मॉनिटायझेशन डिपेंड नाही करत. तुम्ही किती चांगला कंटेंट तयार करताय आणि तो कंटेंट विकत घेण्यासाठी किंवा तो कंटेंट ला स्पेसिफिकली तो कंटेंट ऐकणारे किंवा बघणारे लोक किती आहेत याच्यावरती तुमचं मॉनिटायझेशन डिपेंड करतं. खूप सारे पॅरामीटर्स आहेत त्याला. फॉलोअर्स किंवा सबस्क्रायबर्स तुमचे किती आहेत हे इम्पॉर्टंट आहे का? हो इम्पॉर्टंट आहे, पण दॅट इज नॉट म्हणजे फक्त त्याच्यावरती डिपेंड करत नाही. म्हणजे बरं आता इंस्टाग्रामवरती काही फॅशनेबल कपडे घालून सुंदर फोटो टाकून मुलं मुली दोघंही, म्हणजे फक्त मुली नाही म्हणत, मुलं मुली दोघंही, त्यांना बरेच फॉलोअर्स असतात, पण फक्त लाईक करण्यापुरते ते फॉलोअर्स असतात. ते ना कमेंट करतात, तर काय त्यांनी एखादी दुसऱ्या दिवशी स्वतःच्या छान कपड्यात फोटो न टाकता त्यांनी एखादी इन्फॉर्मेशन टाकली, कोणीही ते वाचणार नाही. मग तुमच्या फॉलोअर्स किती व्हॅलिड आहेत ते महत्वाचं आहे. उर्मिला निंबाळकरचं एक्झाम्पल घ्या. उर्मिला जेव्हा काही बोलते तिच्या प्रत्येक गोष्टीला तिचे फॉलोअर्स बोलतात. खाली कॉमेंट्स मध्ये जर वाचलं तर ते कनेक्टेड, ते ऐकतात ते काय म्हणतात. म्हणजे ती फक्त सुंदर दिसते म्हणून तिला कोणीच फॉलो करत नाही, ती सुंदर कॉन्टेंट क्रिएट करते म्हणून तिला फॉलो करतात. करेक्ट. आणि त्या ते महत्वाचं आहे, म्हणजे त्यामुळे तिचे नंबर ऑफ फॉलोअर्स किती आहेत हे ह्याच्यापेक्षा तिचे नंबर ऑफ फॉलोअर्स किती व्हॅलिड आहेत. आणि एक अक्षत श्रीवास्तव नावाचा एक युट्यूबर आहे जो फायनान्स बद्दल बोलतो, त्याला ऑलमोस्ट 8-8.5 लाख सबस्क्रायबर्स आहेत. आणि लोकांना माहिती की त्याचा फॉलोअर्स कोण आहे, तो अत्यंत टेक्निकल आणि खूप डिटेल 16-17 मिनिटाचे मिनिमम व्हिडिओ असतात त्याचे. सो त्याचा ऑडियन्स कोण आहे, 30 पुढचा ऑडियन्स आहे. सो 30 ते 40 वयोगटातले फायनान्स बद्दल अंडरस्टँडिंग किंवा इंटरेस्टेड असणारे लोक. सो तो एक एक क्लास आहे, त्या क्लासला पोहोचायला मग त्याची कॉस्ट जास्त आहे रादर दॅन 20 ते 25 वयोगटातल्या कॉमेडी कॉन्टेंट क्रिएटर पेक्षा. आणि डिपेंड की त्यांचा ऑडियन्स कोण आहे, ते किती पैसे देऊ शकतात त्यावरती ते ठरत. बरोबर. पण म्हणजे आता हे आता आपण आधी पण बोललो किंवा आता तू जे सांगितलं त्याच्या जसं उर्मिला निंबाळकरचा एक एक्झाम्पल घेतलं, तर फक्त चांगली दिसते म्हणून लोक रिॲक्ट करत नाही. रिॲक्शन हे जसं मगाशी तू सांगितलंस की ते आवश्यक आहे, ती काय कंटेंट क्रिएट करते त्याच्यावर रिॲक्शन लोकांचं येतं म्हणून ती सक्सेसफुल आहे आपण असं म्हणू शकतो. नॉट की तिच्या फक्त 5 लाख किंवा जे काय तिचे फॉलोअर्स आहेत त्याच्यामुळे नाही, त्याच्यातले किती लोक रिॲक्ट करतात याच्यावरती रिॲक्ट करतात. आणि कशा पद्धतीने रिॲक्ट करतात, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी तुला एक्झाम्पल देतो, मी तुला एक्झाम्पल देतो, बीबीके वैन्स किंवा अमित भडाना वगैरे हे 10-10 मिलियनच्या वर ह्यांना सबस्क्रायबर्स आहेत. आणि त्याच वेळेला प्राजक्ता कोळी सारखी एखादी हे असेल जिला त्यांच्यापेक्षा कम्पॅरेटिव्हली कमी सबस्क्रायबर आहेत, पण प्राजक्ता कोळीचा कॉन्टेंट हा सोफिस्टिकेटेड फॅमिली कॉन्टेंट आहे. आणि वेरॅज बीबीके वाईन्स आणि हे सगळे हे एंटरटेनिंग कॉन्टेंट आहे यंगस्टर्ससाठीच आहे, पण त्याच्यात थोडेफार शिव्या असतात, थोडंफार ऍडल्ट कॉन्टेंट, ऍडल्ट म्हणजे भाषा ऍडल्ट असते. सो त्यामुळे त्यांना ऍडव्हर्टाइज करणारे ब्रँड लिमिटेड होतात. ओके. सो आता याच्या पुढे आता मेटावर्स आणि ह्या सगळ्या गोष्टींबद्दल पण आपण ऐकतोय, तर आता अजून पुढे सोशल मीडियाचं काय काय भविष्य असणार आहे, कुठल्या प्रकारचं सोशल मीडिया असणार आहे आणि त्याच्यातनं अजून किती छान गोष्टी किंवा किती वाईट गोष्टी होऊ शकतात असं तुला वाटतंय? पहिली गोष्ट मला असं वाटतं सोशल मीडिया जे आपण असं त्याला एक नवीन काहीतरी असं बघतोय, आता मला कळत नाही आपण ऍक्च्युली सोशल मीडियाकडे नवीन या पद्धतीने नाही बघितलं पाहिजे. झाले आता 15-20 वर्ष झाले, अशा काही जनरेशन आहेत ज्यांना फक्त सोशल मीडियाच्या आधीचं टाइमच नाही माहिती. नवीन जे आता एक 18-17 वर्षाची मुलं आहेत त्यांना नाहीच माहिती त्याच्या, कारण का त्यांना लहानपणापासून ऐकता येतच ना कॉन्स्टंटली. त्यांचे आई वडील फेसबुकवरती आहेत ते त्यांच्या जन्मापासून. एक खूप सुंदर एक्झाम्पल आहे, मी जे सगळ्यांना एक्झाम्पल देतो की एक सुंदर फोटो आहे 1950 मधला न्यूयॉर्कच्या सबवे मधला फोटो आहे, सबवे ट्रेन मधला. कचाकच भरलेली ट्रेन आहे आणि सगळे न्यूजपेपर वाचतात, कोणी एकमेकाशी बोलत नाही. आणि न्यूयॉर्क मॅगझिननी काय केलं होतं, तो फोटो ठेवला होता एका साईडला, म्हणजे कार्टून ठेवला होता आणि दुसऱ्या साईडला, सॉरी फोटो होता आणि दुसऱ्या साईडला फोटो आहे आत्ताचा काळ, सगळे मोबाईल मध्ये बघतात, कोणी एकमेकाशी बोलत नाही. सो ज्या ज्या माध्यम बदललं, ज्या ज्या वेळेला नवीन मीडियम येत गेलं, म्हणजे एक्झाम्पल द्यायचं झालं तर मी लहान असताना किंवा आपण लहान असताना आपल्याला टीव्ही बघितला की ओरडायचं आहे, मला टीव्ही बघू नको डोळे खराब होतात, टीव्ही बघू नको
वाईट संस्कार होतात. शाळा 10वी 12वी आले की टीव्ही बंद व्हायचा. माझ्या आईच्या काळात माझ्या आईला माझी आजी ओरडायची रेडिओ ऐकू नको, काहीतरी ते थिल्लर पणा तुझ्या कानावरती पडेल, गाणी ऐकायची नाही, थिल्लर असतात ते. रेडिओ ऐकणं हे होत. माझ्या आजोबांच्या काळात मूवीला जाणं म्हणजेच पाप होत. तुम्ही पैसे उधवा सगळे. पुलंच्या कथांमध्ये ऐकलं असं की पुलं जेव्हा पहिल्यांदा म्हणजे बटाट्याची चाळामध्ये जेव्हा बेमट्या पहिल्यांदा मूवीला जातो तो आता इस्टेट घाणच टाकून गेला या पद्धतीचं. सो कायम कुठलंही नवीन मीडियम आला की त्याच्याकडे या पद्धतीने बघितलं होतं. आणि ते आता आपण टीव्ही किती बघतो, काय बघतो, रेडिओ किती ऐकतो, प्रिंट किती वाचतो, ह्याच्याबद्दल पूर्ण हेच इट हॅज बिकम पार्ट ऑफ अवर लाईफ. तसंच होणार आहे. पण अर्थात एक जाणवतंय, कधीही कुठलेही आतापर्यंत मीडियमनी एवढा वेळ नव्हता घेतला आपल्या आयुष्यातला. आता टीव्ही असेल, फोन असेल, म्हणजे मी मध्ये मी एका ऍपसाठी रिसर्च करत होतो तेव्हा मी एका 7 वर्षाच्या मुलीला भेटलो. 7 वर्षाची मुलगी, म्हणजे पहिली का दुसरीच असेल मुलगी, तिचा डेली टाइम स्पेंड ऑन डिजिटल स्क्रीन किती असावा? 8 तास ती मिनिमम टाइम स्पेंड करते फोनवरती. मी परवा एका लग्नात गेलो होतो तर तिथे एक मुलगा बघितला जो असेल 12-13 वर्षाचा. त्याचे आई वडील त्याच्यासाठी थेरपी घेत आहेत, कारण का तो दिवसातले 12-14 तास फक्त स्क्रीनवरती गेम्स बघतो, खेळत पण नाही, बघत असतो कॉन्स्टंटली. एवढा वेळ जर तुम्ही कुठल्या एखाद्या गोष्टीवरती कन्झ्युम करत असाल आणि तुम्ही ऐसल, म्हणजे आपल्याकडे दारू व्यसन मुक्ती केंद्र असतात का, सबस्टन्स आहे अब्युज आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल गांजा असेल हे असं. सो ते लोक काय होतात, ते त्यांच्या जगात जातात आणि हे जग विसरून जातात. सो या पद्धतीचं जर काही झालं तर ते भीती आहे, आणि मेटावर्स मध्ये ते होण्याची खूप भीती आहे. मग म्हणजे तू आता या सगळ्या फील्डमध्ये काम करतोस, अनेक गोष्टी तुला माहिती आहेत, तू काय सांगशील की बॅलन्स कसा साधावा? की ऑफकोर्स आवश्यक आहेच, तू जसं म्हटलं तसं की पार्ट ऑफ लाईफच झालेलं आहे, म्हणजे त्याला तुम्ही आता अवॉइड करू शकत नाही की तू म्हणलं तर ते अवॉइड न करता त्यातल्या चांगल्या गोष्टी घेताना वाईट गोष्टी टाळण्यासाठी आणि स्पेशली पालकांना तू काय सजेस्ट करू शकशील? उलट आता टास्क देणं गरजेचं, कारण आपण इधर दिवसभर आपण टीव्ही वरती असतो किंवा म्हणजे लॅपटॉप स्क्रीनवरती असतो किंवा मोबाईल स्क्रीनवरती असतो. आपण किमान 6-8 तास ऑफ स्क्रीन, आणि विचार करणं आपण कधी घालवतो 6-8 तास ऑफ स्क्रीन? पॉसिबलच नाही. आपण 8 तास झोपतो तेवढंच बस, बाकी वेळ आपण कॉन्स्टंटली मोबाईल टीव्ही किंवा फोनवरती आहोत. आपण रात्र मॅच बघत असतो तर दुसरी स्क्रीन आहे, वेगळाच प्रॉब्लेम चालू झाला. मी आता एका मित्रासोबत रिसर्च बद्दल बोलत होतो की सेकंड स्क्रीनचा किती त्रास होतोय. सेकंड स्क्रीन बद्दल बोलतोय आपण, फर्स्ट स्क्रीनचा तर आहेच आहे त्याला. हो, म्हणजे मल्टिपल स्क्रीनवर आपण एका ठिकाणी मॅच चालू आहे एका आणि हातात मोबाईलवर पण काही नाही. आपण ऑम्निप्रेझेंट होऊ शकतो, म्हणजे वी कॅन बी प्रेझेंट एट मल्टिपल टाइम्स विथ डिजिटल. पण हे लक्षात घेतलं पाहिजे की मी इथे आहे, फिजिकली मी इथे आहे, हे लक्षात नाही विसरलं तर अवघड आहे. सो त्याची काळजी घ्यावी. आणि पालकांनी लहान मुलांसाठी तर माझी अशी रिक्वेस्ट आहे त्यांना की डेफिनेटली त्यांना डिजिटल सोबत एक्सपोज करा. असं नका व्हायला पाहिजे की डिजिटल बंद केलं पाहिजे, पण एक त्याच्यावरती काहीतरी थोडं रिस्ट्रिक्शन ठेवलं पाहिजे विथ अंडरस्टँडिंग, म्हणजे त्यांना माहिती असावं की हे खरं नाहीये, सगळं खरं नाहीये. आणि आपण पुढच्या राऊंड कडे म्हणायच्या आधी अजून एक की ऑडिओ मीडियम, ऑडिओ माध्यम जसं पॉडकास्ट पण आला, त्याच्याबद्दल काय, किती स्कोप आहे त्याला, किंवा किती लोक तुला असं वाटतं की ऐकतात आहे आणि काय फायदे आहेत? खूप ऐकतात लोक, खूप जास्त. मी स्वतः पॉडकास्ट ऍडिक्ट आहे आणि अर्थात वाढत चालल्या प्रमाणे अजून समज. आणि ऑडिओ म्हणजे एक गंमत आहे ही की मी मगाशी जसं म्हटलं की डिजिटली आपण डिस्कनेक्ट राहणं गरजेचं 5-7 तास. ऍक्च्युली ऑडिओ हे एक माध्यम आहे ज्याच्या थ्रू आपण ऑफ स्क्रीन राहू शकतो. तुम्ही रोज सकाळी जेव्हा पळायला जाता, आणि आता ऑडिओचं कन्झम्पशन लोकांना याचा कंटाळा आला, एक तर रेडिओचा कंटाळा आला कारण का खूप जास्त ऍड्स असतात मध्ये त्याच्यामध्ये, आणि आपल्या मोबाईलमधनं रेडिओ बंद झाला. आपण मोबाईलवरती रेडिओ ऐकू शकत नाही आणि प्रत्येकाकडे कार नसते. सो जाता येता आपल्याला काय ऐकायचं हा एक प्रश्न झाला. आणि त्याच्यात पॉडकास्ट आणि प्रत्येकाच्या आवडीचे पॉडकास्ट तयार होत चालले. म्हणजे माझ्या काही टॉपिक असतील, मला बाबा काही कुकिंग मध्ये इंटरेस्ट आहे, मला काही हिस्ट्री बद्दल इंटरेस्ट आहे, मला स्पेसिफिकली वर्ल्ड वॉर 2 च्या हिस्ट्री बद्दल इंटरेस्ट आहे, मला स्पेसिफिकली 1972 च्या वॉर बद्दल इंटरेस्ट आहे, तेही मी ऐकू शकतो. आणि
लोकांना तर नॉलेजची हाव लागली आणि चांगली गोष्ट आहे नॉलेजची हाव लागली. सो त्यामुळे मला असं वाटतं डेफिनेटली पॉडकास्ट वाढत जाणार आहेत. आणि पॉडकास्टनी मजा काय माहितीये का, आपण ज्या गप्पा मारतोय ना, ज्या आधी आपण इन जनरल गप्पा मारायचो त्याचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहेत. शार्दूल, आता आपण आपल्या पुढच्या राऊंडकडे वळणार आहोत. एका वाक्यात उत्तरं द्यायची आहेत. एक पुस्तक जे तुला खूप आवडलं आणि तू सगळ्यांना रेकमेंड करशील वाचावं असं. नोवाल हुआरे हरारीचं सेपियन्स मला फारच त्याचा इम्पॅक्ट पडला. एखादा व्हिडिओ, पॉडकास्ट, ॲप, टूल किंवा माणूस ज्याच्याकडनं आपल्याला सोशल मीडियाबद्दल किंवा सोशल मीडियावरती कसं काम करायचं याच्याबद्दल माहिती मिळू शकेल? तन्मय भट्टचे सगळे पॉडकास्ट ऐका, सोशल मीडिया किंवा डिजिटल मार्केटिंग कॉन्टेंट क्रिएशन बद्दल बोललं, किंवा ऍडव्हर्टायझिंग इज रेड नावाचा एक सुंदर पॉडकास्ट आहे IVM वरती, त्याचे इनिशियल एपिसोड ऐका. आता तो त्यांनी ट्रॅक बदललाय थोडासा, इनिशियल एपिसोड ऐकला तर खूप कळेल इन जनरल. हे गेले 2 वर्ष, 2020-21 करोना, लॉकडाऊन, या सगळ्यांनी आपल्याला काय शिकवलं? 2 खूप महत्वाच्या गोष्टी शिकवल्या आणि त्यात मी डायकॉटॉमी सांगणार आहे. एक म्हणजे बऱ्याच गोष्टी डिजिटली होऊ शकतात आणि दुसरी गोष्ट सगळंच डिजिटली नाही होत, भेटणंही गरजेचं आहे. आपण सोशल ॲनिमल आहोत, घरी बसून सगळं जरी माझ्या हातात कन्व्हिनियंटली सगळं दिलं तरी मला बाहेर पडणं आपल्याला गरजेचं आहे. फिजिकल एक्सपिरियन्स इज कोर टू ह्युमॅनिटी, तो महत्वाचाच आहे. आणि आता एक शेवटचा हायपोथेटिकल प्रश्न विचारतोय की समजा उद्या संध्याकाळी 8 वाजता तुला दूरदर्शनवर बोलवलं आणि 130 कोटी देशवासियांसमोर तुला आपली मन की बात सांगायची आहे, तर तू काय सांगशील? मी हेच सांगेन लोकांना की आपण एक आहोत, म्हणजे किती मतभेद असले काही असले तर आपण सगळे एक आहोत. त्यामुळं बाकी मतभेद असू देत, वादविवाद असू देत, हेट्रेट नसावं, एवढंच सांगेन मी. म्हणजे शार्दूल, तू इथे आलास वेळात वेळ काढून आणि एवढ्या छान गप्पा झाल्या आणि खूप वेगळ्या गोष्टी कळल्या आम्हाला सोशल मीडियाबद्दल, आणि तू इथे आलास त्याच्याबद्दल तुझे खूप खूप आभार. थँक्यू सो मच फॉर, म्हणजे मला इथं बोलवलं, माझी बडबड ऐकून घेतलीत, मला खूप आनंद आहे. कधी बडबडायला मी रेडी असतो. शार्दूल कदम बरोबरच्या या गप्पा तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील अशी आशा आहे. तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर आमच्या YouTube, Facebook आणि Instagram पेजवर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. हे सगळे मी पॉडकास्टर या नावाने आहेत. सो पुन्हा भेटू एका नवीन पाहुण्यांसह, तोपर्यंत बाय बाय.